सातपूर येथील नगरसेवक दिनकर पाटील आणि युवा ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने नागरिकांसाठी विविध मोफत सुविधा देण्यात येत आहेत। पाहूया सविस्तर बातमी। कोरोना महामारीने सगळीकडे हाहाकार माजवला आहे। लॉकडाऊनमुळे लोकांचे अर्थचक्र बिघडले आहे। हे लक्षात घेता नगरसेवक दिनकर पाटील व युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांच्यामार्फत नाशिककरांना कायमस्वरूपी मोफत ॲम्ब्युलन्स, शवपेटी व वैकुंठ रथ उपलब्ध करून देण्यात आले आहे। यासोबतच परिसराला रोज सॅनिटायझर केले जाते। अनेकांचे ऑक्सिजन अभावी बेड उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू होत आहेत। जर घरात रुग्ण असल्यास त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी साधनाअभावी धावपळ होते। हे लक्षात घेता नगरसेवक दिनकर पाटील व युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी नाशिककरांना कायमस्वरूपी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली आहे। सदरची ॲम्ब्युलन्स, शवपेटी व वैकुंठ रथ विषाणूमुक्त करण्यासाठी दररोज सॅनिटाईज केले जाते। याविषयी आमचे 9 न्यूजचे सातपूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे यांनी घेतलेला खास वृत्तांत। नमस्कार, 9 न्यूजमध्ये आपले स्वागत। युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर पाटील यांच्या माध्यमातून 24 तास शहरामध्ये कोविड काळात ॲम्ब्युलन्सची सेवा तसेच रथ आणि शवयिका तसेच विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जात असतात। आदर्श उपक्रम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ही सेवायिका मोफत ते देत आहे। शहरातील इतर ठिकाणी मात्र 10,000-12,000 घेऊनही ॲम्ब्युलन्स इतर कोरोना काळात उपलब्ध होत नाही। तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आम्हाला काय सांगणार, आपण एक उत्कृष्ट उपक्रम आपल्या माध्यमातून युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचवत आहात। जगाच्या पाठीवरती या कोविड पॅन्डेमिकचं अतिशय महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यातल्या संपूर्ण भारतमध्ये आपल्या नाशिक शहराची जी रोजची कोविडची संख्या आहे ही 6 ते 6,500 एवढे रुग्ण रोज डिटेक्ट होत आहे। आणि ते बघता तुम्ही बघितलं असं का, जो डेथ रेशो आहे, मृत्यूसंख्या ही सुद्धा रोज 50 ते 60 त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। आणि खाजगी रुग्णालयातलं आपलं जे खाजगीच्या ॲम्ब्युलन्स असतील, त्यानंतर वैंकुटर असतील, आईस बॉक्स आपण शवपेटी म्हणतो, त्या तुम्ही बघितलं असं का 10 ते 12,000 रुपयाच्या वरती जास्त पैसे घेत आहे। आणि ही बाब लक्षात आल्यानंतर दिनकर अण्णा पाटील महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी नाशिक शहरासाठी ॲम्ब्युलन्स असेल, वैंकुटरथ असेल, शवपेटी असेल, आम्ही पहिल्यापासून मोफत चालवले आहे। परंतु कोविडमध्ये ॲम्ब्युलन्स उपलब्ध केल्याच्या नंतर अतिशय रोजचे 30 ते 40 फोन येत आहे संपूर्ण शहरामध्ये, आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांना पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि आपण बघितलं असेल का, महानगरपालिकेच्या ज्या गाड्या असतील त्यामध्ये शवयिका असेल, ॲम्ब्युलन्स असेल, ह्या वेळोवेळी पोहोचत नाही आहे। कारण की संपूर्ण शहरामध्ये अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तो फिगरसुद्धा खूप मोठा झालेला आहे। म्हणून आपला कुठेतरी हातभार लागला पाहिजे समाजामध्ये। त्यासाठी आम्ही दिनकर अण्णा पाटील व लता काकू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे। आपण बघितलं असं का, ज्या गाड्यांवरती जे मुलं आहे ते सुद्धा खूप चांगलं काम करत आहे, आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे का, माझा फोन नंबर आपण नोट डाऊन करून घ्या, 9011166 7999। 24 तास सेवा कधी पण आपण आम्हाला फोन करा, आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करून आपल्याला मदत करण्याचा। आणि आतासुद्धा अमोल त्याच्या युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की वैकुंठ रथ असेल, ॲम्ब्युलन्स असेल, सॅनिटायझरचा ट्रॅक्टर असेल, शवपेटी असेल, हे विनामूल्य कोणतंही एक पैसा न घेता आम्ही ते काम करत आहोत। आज आपण बघितलं असेल का, वैकुंठ रथावर ड्रायव्हर आहे, ज्या अलाउन्सिंगच्या 2 गाड्या आहेत, आपण अमोलने सांगितलं का, ज्या टेस्टिंग करायच्या असतात त्या मागच्या वर्षी पण आम्ही केलं, यावर्षीसुद्धा 1.5 महिना झाला आम्ही ते काम अहोरात्र करतो आहे। अमोलला रात्रभर कधी फोन येऊ द्या, म्हणजे कोणतंही आमची ॲम्ब्युलन्स असेल, वैकुंठ रथ असेल, शिवपेटी असेल, सॅनिटायझरचा ट्रॅक्टर असेल, ह्या सर्व सुविधा आम्ही सर्व जनतेसाठी 5 प्रभागामध्ये 8, 9, 10, 11 आणि 26 ह्या 5 प्रभागात आम्ही काम करत आहोत। ॲम्ब्युलन्स आणि वैकुंठ रथ हे पूर्ण शहरभर तर जातंच,
परंतु ग्रामीण भागातसुद्धा त्र्यंबकेश्वर तालुका, नाशिक तालुका, इगतपुरी तालुक्यातसुद्धा गाडीची मागणी असतात. आम्ही त्या ठिकाणी जर वेळ असेल, जर त्या दरम्यान कोणी शहरातला आलं नसेल तर आम्ही तिकडे पण देतो. हे कार्य करण्याचं कारण तुम्हाला सांगितलं, मानवता धर्म. आज खूप जनता दुःखी आहे, खूप जनतेवर हा मोठा आघात आहे, म्हणून प्रशासनाला मदत. आज कोणी गाडी देत नाही असं नाही आहे, त्यांच्यावरही खूप ताण आहे प्रशासनावर. आणि प्रशासन तिथपर्यंत पोचू शकलं नाही तर आम्ही ते काम करतो. आणि आज आपण बघितलं असेल की ह्या काळात प्रत्येकाने काम केलं पाहिजे, प्रत्येकाने मदत केली पाहिजे, कुणी राजकारण नाही केलं पाहिजे, सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे. म्हणून ते काम आम्ही करतो आहे, अमोल करतो आहे युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून. अजूनही जर कोणाला आजही जर उपाशी असेल कोणी, खाईपिण्याची जर त्याची सोय नसेल, ते सुद्धा आम्ही करतो आहे. हे सर्वांनी करा, सर्वांनी मदत करा. राजकारणाला भरो आपल्याला खूप वाव आहे, खूप वेळ आहे, आपण नंतर करू ते. आणि सगळ्यांनी जर हातभार लावला तर नक्की, लॉकडाऊन आता पुन्हा 15 दिवस वाढवलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सरकारचे नियम पाळा, आदेश पाळा, आपल्यासाठी पाळा, सरकारसाठी नको, शासनासाठी नको, प्रशासनासाठी नको. सरकारचं शासनाचं म्हणणं एवढंच आहे का तुमच्यासाठी कोणी मरू नये. सगळ्यांनी आपल्या कुटुंबासाठी मास्क लावा, सोशल डिस्टन्स ठेवा, बाहेर काम नसताना जाऊ नका, काम नसताना कुठेही फिरू नका. हे सगळ्यांनी जर धोरण अवलंबलं, निश्चितपणे जगातला कोरोना कमी होईल. असंच एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंत, याप्रमाणे काम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. 9 न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अंधळे, सातपूर.